हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे पौष्टिक आणि चटपटीत अशी तीळ शेंगदाण्याची चटणी. ही चटणी एकदा बनवल्यानंतर 8 ते 10 दिवस खराब होत नाही. ही चटणी तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता किंवा लांबचा प्रवास असेल तर सोबत नेऊ शकता. चटणी बनवण्यासाठी इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, 50 ग्रॅम तीळ, थोडीशी कोथिंबीर आणि 150 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले. फोडणीसाठी इथे मी 1/2 चमचा आमचूर पावडर घेतले, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा राई घेतलेली. आमचूर पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. इथे मी गॅस ऑन करून कढई ठेवली, गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. शेंगदाणे हलवत हलवत मी 7 ते 8 मिनटं भाजून घेत आहे. इथे शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहे, तीळ भाजून घेते. तीळ 1 ते 1.5 मिनटं मी भाजून घेतलेत. इथे मी हिरवी मिरची आणि लसूण पण थोडं थोडं भाजून घेते, यामुळे चटणी जास्त दिवस टिकते. शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी हाताने चोळून त्यांचे साल काढून घेतलेत. इथे मी भाजलेलं सर्व साहित्य मिक्सरमधून जाडसर वाटून घेते. इथे मी चटणी वाटून घेतली. फोडणीसाठी इथे मी गॅस ऑन करून कढई ठेवली. 1 ते 1.5 चमचा तेल घालते. 1/2 चमचा राई, राई तडतडल्यानंतर 1/2 चमचा जिरं घालते. राई जिरं तडतडल्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घालते. कोथिंबीर व्यवस्थित फ्राय करून घेते. इथे मी आमचूर पावडर आणि हळद घातलेली आहे. सर्व साहित्य व्यवस्थित तेलात परतवून घेते. इथे कोथिंबीर पण व्यवस्थित फ्राय झालेली आहे, रंग बदललेला आहे कोथिंबीरचा. इथे मी तीळ शेंगदाण्याची चटणी घातलेली आहे. चवीपुरतं मीठ घालते. व्यवस्थित मिक्स करून घेते चटणी. इथे मी लो फ्लेमवर चटणी 1 ते 1.5 मिनटं परतवून घेत आहे. इथे चटणी तयार झालेली आहे. फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक